मटन चिकन सुद्धा या रेसिपीला लाजवेल आणि मटन चिकन खाणारे सुद्धा ही रेसिपी खाल्यानंतर चिकन मटन विसरून जातील अशी याची आपली एकदम नवीन झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार अशी मस्त पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर लगेच पटकन सुरुवात करूया. तर आता इथे नेमकं झालं होतं काय माहिती का, आता अगोदर काढले स्वच्छ धुऊन आणि असे वांगे आपण ज्या पद्धतीने चिरतो ना सेम त्याच पद्धतीने चिरून घेतली होती. आणि नंतर मला म्हटलं की तुला व्हिडिओ याचा काढायचा आहे का, तर म्हटलं हो नक्कीच काढायचा आहे. तर म्हटलं त्या म्हटलं मी तर अगोदर काढली स्वच्छ धुऊन अशी चिरून घेतलीत. म्हटलं बरं ठीक आहे काय हरकत नाही, आपण या पुढचा पूर्ण व्हिडिओ घेऊया. तर मग हे चिरलेल्या कारल्यामध्ये अगोदर मीठ भरून घ्यायचं. मीठ भरून घेतल्यामुळे कारलं कडू होत नाही. तर हे पाच सगळ्या कारल्यामध्ये इथे मीठ भरून घेतलेले आणि आता कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा म्हणजे आपली जी भाजी असते ती एकदम अशी मस्त तर्रीदार चणचणीत आणि चमचमीत होते. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये लसूण खोबरं अद्रकीचं इथे वाटण टाकायचं. हे लसूण खोबरं अद्रक अगोदर उकळीमध्ये बारीक असं कुटून घेतलंय, हे छान असं परतून घ्यायचं. ही जी रेसिपी आहे ना ती मी खरंच पहिल्यांदाच खाली होती आणि मला तर एवढी आवडली होती तर काय सांगावा. मी अगोदर कधीही खाली नव्हती आणि कारलं म्हटलं की माझं मूड ऑफ व्हायचा. पण मी जेव्हा केव्हा ही रेसिपी खाल्ली त्यांच्या हातची तर खरंच खूप मस्त आणि एक नंबर लागत होती. तेव्हापासून मला ही कारल्याची भाजी खूप आवडते. तर चला मग यामध्ये आता काही मसाले टाकून घेतलेत. मसाल्यामध्ये हळद 2 चमचे, काळा मसाला, लाल मसाला, इथे थोडासा अंबारी मसाला पण टाकलेला आहे. आता ही जी रेसिपी आहे ते आत्याच बनवत आहेत कारण आतापर्यंत मी कारलं कधीही बनवलेलं नाही. फर्स्ट टाईम मी त्यांच्या हातचं जेव्हा खाल्लं होतं तेव्हाच मी यांची खरंच दिवाणी झाले होते खरं सांगते. आता काय सगळी कारल्याची फोडी यामध्ये टाकून घेतल्यात आणि मस्तपैकीही मिक्स करून घेतलंय. एक नंबर लागते ही रेसिपी खाण्यासाठी. तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल ना तर तुमच्या घरात सुद्धा कारले न खाणारे पण 4 चपात्या जास्तच दणकून खातील किंवा भाकरी. आता काय करायचं, कारल्याला मसाला छान लागला की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी आवर्जून घाला, गरम पाण्यामुळे तर्री एकदम मस्त येते आणि भाजी अशी एकदम लालजरी दिसते. आता पहा किती मस्त दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये मीठ तर टाकलंच नाही, पण मीठ अगोदर आपण सर्वात अगोदर कारल्यामध्ये भरलं ना त्यामुळे इथे भाजीला मीठ टाकलं नाही. कारण कारल्यामध्ये मीठ भरल्यामुळे भाजीला मीठ टाकल्यावर जास्त होईल. आता यामध्ये चिंच आणि गुळ घालायचा. चिंच गुळामुळे भाजी खूप छान मस्त चवदार होते, त्याचबरोबर खायलासुद्धा खूप छान लागते. अशी आंबटगोड चव आल्यामुळे खाण्यासाठीसुद्धा ती तितकीच खमंग आणि मस्त लागते. छान अशी भाजीला उकळी आली की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत. साधारणतः 1/4 चमचा जो भाजीचा चमचा असतो ना तितका हा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि कमी गॅसवर 10 ते 15 मिनटं भाजी शिजून घ्यायची. तर पहा मी इथे तुम्हाला भाजी शिजतानासुद्धा दाखवते किती अशी मस्त उकळत आहे. आता इथे भाजी पूर्णपणे शिजली, गॅस बंद करत आहे. तुम्ही पाहू शकता की ती मस्त अशी तर्रीदार झणझणीत अशी लालजरीत भाजी दिसत आहे. पाहूनच खावीश वाटेल, न खाणारे सुद्धा असे आवडीने खातील आणि अशी 4 ते 5 भाकरी किंवा चपात्या नक्कीच दाबून हाणतील अशी अशी कारल्याची भाजी आहे. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा कशी वाटली सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब